हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत व्हेज पांढरा रस्सा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं, एका नारळाचं ओले खोबरं, नारळाचं खोबरं, कांदा एक, लसूण पाकळ्या 2-3, आलं आणि वेलदोडे 2-3. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून आपण त्याचं दूध काढून घेणार आहोत. या पद्धतीने पाणी घालून आपण बारीक केलेलं आहे खोबरं आणि हे आपण चाळणीमध्ये टाकून त्याचं दाबून दाबून असं दूध काढायचं आहे नारळाचं. या पद्धतीने पाणी घालून घालून आपण एकदाच फक्त पाणी घालून आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि असं प्रेस करून चाळणीमध्ये घेऊन खाली पातेल्यामध्ये आपण ते नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. या पद्धतीने मी एका नारळाचं ओल्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. या पद्धतीने आता आपल्याला लागणार आहे खडा मसाला. त्याच्यामध्ये हे दालचिनी, लवंग, मसाले वेलदोडे आणि तमालपत्री. फोडणीसाठी आपल्याला हे लागणार आहे. आता हे काजू मी भिजवलेले आहेत 15-20 मिनटं गरम पाण्यामध्ये आणि ते पाणी टाकून आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. याच्यामुळे पांढऱ्याशाला असा दाटपणा येतो, टेस्ट पण छान लागते. या आम्ही सगळ्या भाज्याच्या वाटाणे अर्धी वाटी, फ्लावर अर्धी वाटी आणि सिमला मिरची थोडीशी, कोबी थोडासा आणि एक बटाटा छोटा घेतलेला आहे उकडलेला आहे 15 मिनटं ह्या भाज्या सगळ्या. आणि याचा आपल्याला स्टॉक आहे तो पांढऱ्याशामध्ये घालायचा आहे. थोडेसे प्रेस करून चाळणीमधून काढून घ्यायचा आहे स्टॉक. असं प्रेस करून चांगलं आपण ते त्याचा आपण स्टॉक काढून घेणार आहोत. या पद्धतीने मी नारळाच्या दुधामध्ये तो भाज्यांचा स्टॉक टाकलेला आहे. आता आपण आता हे ना फोडणी द्यायची आहे पांढऱ्याशाला. 2 चमचे तुपामध्ये हिरवी मिरची आणि खडा मसाला पण टाकून घेणार आहोत. या पद्धतीने चांगला तडतडायला लागतो खडा मसाला. आणि हे आता आपण पांढऱ्याशामध्ये ओतून घेणार आहे. या पद्धतीने आता आपण चांगला उकळून द्यायचा आहे. सतत हलवायचं आहे, नाहीतर मग फुटू शकतो रस्सा. आणि मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हलवून उकळून घ्यायचं आहे. तयार आहे आपला व्हेज पांढरा रस्सा. नक्की ट्राय करा, करायला अतिशय सोपा आहे, खायला खूपच सुंदर लागतो. थँक्यू.